करणार होतो नक्की तुम्हाला चुकलं आणि आंबेडकरवादी उर्मी आणि उर्मी आमच्यामध्येही संचारावी या पद्धतीचं आपण भाष्य केलं त्याबद्दल सर्वप्रथम संघटनेच्या वतीनं आणि नानासाहेबांच्या वतीनं बीड जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आपला या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण आम्हाला बहुत सहकार्य केलं आणि यानंतरही आपण सहकार्य कराल अशी आशा व्यक्त करतो. त्यानंतर ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयाला गांभीर्यानं गेली 9 वर्ष घेतलं नाही आणि आताचे सुद्धा जिल्हाधिकारी तो विषय एवढ्या साध्या पद्धतीने घेतात आणि ते साध्या पद्धतीने घेतल्यामुळं त्यांनी आम्हाला एक नवीन विचार दिल्याबद्दल त्या जिल्हाधिकाऱ्यांचा पण आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आम्हाला एक तुम्ही दिशा दिली. तसंच या कार्यक्रमाचं आयोजन करणारे बीडचे जिल्हाध्यक्ष रोजाजी भनसोड साहेब आपलेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसंच गाडे महाराज आणि त्यांच्या कुटुंबियांचं राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं समस्त बांधवाच्या वतीनं आम्ही आपले आभार व्यक्त करतो. कारण आपल्या व्हायरल क्लिपमुळे आम्हाला तुमच्यावर घडलेला अन्याय दिसला आणि त्याची तत्काळ दखल घेऊन या मोठ्या प्रमाणामध्ये आपण समाज एकत्र आणू शकलो त्याबद्दल मी तुमचाही आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पाठीची फक्त संघटनांतर्गत तर संपूर्ण समाज आहे अशी ग्वाही या ठिकाणी देतो आणि जमलेल्या माझ्या सर्व समस्त समाज बांधवांना मी तुमचा आभार या ठिकाणी व्यक्त करणार नाही कारण आम्ही सगळे तुमच्या ऋणामध्ये कायम राहू. या ठिकाणी मी आल्यानंतर मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जाताना शांततेने जाल अशी अपेक्षा करतो. कुठेही गाल लागणार नाही. आपलं आंदोलन हे शांततेत पार पडलेलं आहे असं जाहीर करतो आणि नानांच्या आदेशाने या ठिकाणी आपलं हे आंदोलन संपलेलं आहे असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रंग.